नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी ब्लाउज शिवणार आहोत। तो कसा शिवायचा हे व्यवस्थित समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। लहान मुलींसाठी ब्लाउज शिवताना काळा किंवा गोल्डन कलरचा शिवून ठेवायचा म्हणजे कोणत्याही साडीवर मॅचिंग होतो। तर मी हा गोल्डन कलरचा ब्लाउज घेतलेला आहे। याचं अस्तर आहे, याच्यावरती आपल्याला डायरेक्ट माप टाकून घ्यायचे। स्क्रीनवर दिलेल्या मापाप्रमाणे आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे। बघा, ब्लाउजची उंची 11.5 आहे आणि 1 इंच आपल्याला शिलाईसाठी वाढून घ्यायचं आहे। आपल्याला इथे आधी गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। बघा, इथे 5.5 इंच वर मार्किंग केली आहे। आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5 इंच। आपली छाती 32 ची आहे, त्यानंतर आपल्याला छातीचा माप टाकायचा आहे। आपल्याला 32 चा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच, आणि त्यापुढे आपल्याला 2.5 इंच मार्जिन घ्यायची आहे। कारण मुलींचं वाढतं वय असतं, त्याच्यामुळं मी 2.5 इंच मार्जिन घेतली आहे। आणि असं आपल्याला मार्जिनची लाईन आखून घ्यायची आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला बॅकच्या गळ्याचं माप। गळ्याची पूर्ण उंची आहे 8.5 इंच आणि 2.25 इंच अशी मार्किंग करून घ्यायची। आणि आता आपल्याला मटका गळा शिवायचा आहे। तर ही ते आपल्याला खालच्या बाजूला घेऊन 2.5 इंच वर अशी खूण करून घ्यायची आणि असं चौकोन आखून घ्यायचं आहे। आणि बघा, शोल्डरच्या इथे 1.5 इंच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे, तेव्हा मटका गळ्याचा आकार येतो। आणि असा मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने द्यायचा आहे। लहान मुलींसाठी तर मटका गळा खूपच छान दिसतो। तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय। पहा, या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे। आणि आता हेच माप ठेवून आपल्याला फ्रंट आखून घ्यायचंय, आहे तसं आखायचंय। इथे पाहू शकता पूर्ण बॅक मी आखून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंटचा मुंड्याचा आकार आखून घ्यायचा आहे। कारण फ्रंटच्या मुंड्याला 1/2 इंच आतल्या बाजूने आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। आणि आपल्याला फ्रंटचा गळा घ्यायचा आहे 5.5 इंच आणि गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच। हे आपल्याला आखून घ्यायचंय आणि गळा पण आखून घ्यायचा आहे। लहान मुलींसाठी आपल्याला 1 टक्स ब्लाउज शिवायचा आहे। टक्स बघा 4 इंच वर घ्यायचा आहे। वरनं आपल्याला टक्स पॉइंट हा 9 इंच वर घ्यायचा आहे। टक्सची रुंदी आपल्याला 1 इंच घ्यायची आहे आणि असा टक्स आखून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय। आहे तसं कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने कट करायचे। इथे बॅकचे टक्स आपल्याला आखायचे राहिले होते, ते आखून घ्यायचे आहेत। टक्सची उंची 4 इंच घ्यायची आहे आणि रुंदी 1 इंच। अस्तर कट करून झालेला आहे। आता आपल्याला ब्लाउज पीसवर ठेवून कट करायचे। इथं कॉटनचा ब्लाउज असल्यामुळे त्याला इस्त्री करून घेतली आहे। तुम्ही पण कॉटनचा असेल तर इस्त्री करून घ्या। आपला बॅक कट करून झालेला आहे आणि फ्रंट पण कट करून घ्यायचा आहे। इथे उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला फुगाबाई शिवायची आहे, त्यासाठी कपडा जास्तीचा लागतो। तर इथे पहा, ब्लाउजची पूर्ण उंची 5.5 आहे आणि 1 इंच शिलाईसाठी घ्यायचंय। इथे मी पेपर कट करून घेतलेला आहे बाईच्या उंचीचा, त्याप्रमाणे आपल्याला कपडा घ्यायचा आहे। इथे डबल फोल्ड हा कपडा आहे, म्हणजे 4 फोल्ड आहे। 2 बाईसाठी 4 फोल्ड कपडा आहे हा। परत पाहू शकता मी बाईच्या मापाचा पेपर कट केलेला आहे आणि ते मी ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला शिवायला ब्लाउज घ्यायचा आहे। तर हा बॅक आहे आणि मटका गळा आपल्याला दुसऱ्या बाजूला असा उमटून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। हे बघा,
हे थोडंसं दिसतंय ते आपल्याला डार्क करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला सुलट बाजूने अस्तर ठेवायचे, म्हणजे सुईची बाजू आपल्याला वरती करायची आहे. तर आपल्याला नॉट लावून घ्यायचे मटका गळ्यासाठी. तर बघा मध्यभागी आपल्याला जशी मटका गळ्याची तिथं मार्किंग केलेली आहे, तिथे आपल्याला त्या नॉटला अशी पिन लावून घ्यायची. बघा या पद्धतीने पिन लावायची आहे, म्हणजे आपली नॉट सरकणार नाही शिलाई मारताना. म्हणून इथे दोन्ही बाजूला पिना लावून घ्यायच्यात आणि खालच्या बाजूला पण पिन लावायची आहे. आणि जसे आपण खडूची मार्किंग केली आहे त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई घ्यायची. इथे बघा थोडं खालच्या बाजूला मी थोडासा मटका गळा मोठा केलेला आहे, जरा छोटा वाटत होता म्हणून. आणि आहे तशीच मी शिलाई मारून घेतली. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय. आपल्याला 1/2 इंच कपडा सोडून कट करायचंय, शिलाई कट होऊन द्यायची नाही. काळजीपूर्वक कट करायचं आहे आणि थोडस कात्रीने कट मारून घ्यायचं आहे, शिलाई कट करायची नाही, परत मी सांगते. त्यानंतर आपल्याला सुलट करून घ्यायचंय. हे बघा नॉटला धरून वळल्याच्या नंतर किती लवकर आपला मटका गळा असा सुलट झालेला आहे बघू शकता. आणि फिनिशिंग पण खूप छान आली आहे. आणि त्याला आता दाबशिलाई मारून घ्यायची. कॅनव्हास पेपर न वापरता आपला मटका गळा खूप सुंदर आलेला आहे. आणि आता पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथे बघा मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आपला मटका गळा तयार झालेला आहे. इथे मी नॉट बांधून घेते आणि आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे आहेत आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची आहे. असं एकावर एक ठेवल्यामुळे आपल्याला खडूची मार्किंग दुसऱ्या बाजूला पण उमटली आहे, तिथेच आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे. कमरेच्या इथे थोडंसं कट करून घ्यायचे आणि कमरेची पट्टी लावून घ्यायची. मी आधीच 1/2 इंच फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे. त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची. नंतर कमरेला आपल्याला हात शिलाई करायची आहे. इथे मटका गळ्याला लेस लावून घ्यायची. लेस लावल्यामुळे छान असा लुक येणार आहे. या पद्धतीने लेस लावायची आहे. लेस लावताना ओढायची नाही, लूज सोडायची, म्हणजे व्यवस्थित बसते. आणि जर थोडीशी जाड असेल तर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली लेस लावून तयार झाली आहे, पाहू शकता. हे पहा खूप छान असा मटका गळा आलेला आहे. आता आपल्याला फ्रंट शिवायला घ्यायचा आहे. फ्रंट असे समोरासमोर ठेवून आपल्याला त्याला अस्तर जोडून घ्यायचे. हे पहा या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचे. लहान मुलींना छाती वगैरे नसती म्हणून आपल्याला 1 टक्स ब्लाऊज शिवायचा आहे. आणि टक्स मी 1 इंचचाच घेतलेला आहे. इथे आपल्याला टक्सची शिलाई मारून घ्यायची. या पद्धतीने शिलाई मारायची आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला शिलाई मारताना मशीन मागे पुढे करायची आहे, म्हणजे ती शिलाई उसवली जात नाही, पक्की होते. जर आपण डायरेक्ट शिलाई मारली तर ते परत उसवतं. तर हे नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी सुरुवात केली शिलाई मारण्याची की डबल शिलाई घ्यायची. इथे आपल्याला हुकलोक पट्टी करून घ्यायची आहे. या पद्धतीने हुकलूक पट्टी करायची आहे. दुसरी ही आपल्याला फ्रंटची बाजू याच पद्धतीने शिवून घ्यायची. इथे बघा दुसरी ही बाजू मी फ्रंटची शिवून घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला लूकची पट्टी करायची. इथे आपल्याला दोराचे लूक करायचे आहेत म्हणून मी कापडाचंच केलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला लूकची पट्टी करून घ्यायची. इथे आता आपल्या हुकलूक पट्ट्या झाल्या आहेत. ते बघायचे एकसारख्या आल्या आहेत का. तर एकसारख्या आल्या आहेत. आता आपल्याला गळ्याला गोट सारखी अशी पट्टी लावून घ्यायची. असं डिझाईन असलं की आपल्याला या पद्धतीने
गळ्याला पट्टी लावून घ्यायची. मी पाइपिंगला जसं क्रॉस काढतो त्याच पद्धतीने काढायचे आहे. बघा, एका बाजूला मी शिलाई मारून घेतली आणि कात्रीने थोडंसं कट केले. आता आपल्याला हे थोडंसं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. ते पहा, असं ठेवून आपल्याला हे असं बरोबर धरायचे आणि असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. याच्यामुळे आपल्या शोल्डरची छान फिनिशिंग येते. आपल्याला फ्रंटच्या गळ्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. असे याच पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे. इथे पहा, मी जोडून घेतलेला आहे. शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला मुंड्याचा जो भाग आहे तो एक सारखा धरून बघायचा आहे. कमी जास्त आलं तर हे असं कट करून घ्यायचंय. असं केल्यामुळे आपलं भाई जोडताना मुंड्यामध्ये कमी जास्त होत नाही. इथे आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला भाई तयार करायची आहे. तर बघा, मी या पद्धतीने शिलाई मारून घेतली आहे कारण मी भाईला अस्तर लावलेलं नाहीये. अशी शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला असं डबल फोल्ड करून 5 इंच अंतरापासून आपल्याला प्लेट्स तयार करायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने करायचे. मी 1/2 इंच कपडा पुढे सोडलेला आहे. जेवढं की आपण शिलाई मारली होती तेवढा कपडा पुढे सोडला आहे. आणि पूर्ण उरलेला जो मधला कपडा आहे त्याच्या या पद्धतीने आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या. आपल्याला पेपर ठेवून बघायचे. आपली भाई मापात झाली आहे. वरच्याही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, तशी मारायची आहे. या पद्धतीने मारायचे आणि आपल्याला पेपर ठेवून खडून याकून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यावरती शिलाई मारायची. परत एकदा इथे भाई मोजून आपल्याला खूण करून घ्यायची. मुंड्याचा आकार पण बरोबर आहे का ते चेक करायचे. आणि आपल्याला बॅक आणि फ्रंटचं कट करून घ्यायचे. इथे आपली भाई पण तयार आहे. आता आपल्याला जोडून घ्यायची. इथे बघा, थोडंसं उसवलं होतं एक प्लेट. मी त्याला परत शिलाई मारून घेतली. इथे भाईला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. पाहू शकता या पद्धतीने लेस लावायची. लेस लावल्यामुळे आपल्या भाईला खूप छान असा लुक आलेला आहे. आणि भाई शोल्डरच्या मध्यभागी ठेवून आपल्याला नेहमीप्रमाणे जोडून घ्यायची. इथे बघा, आपली भाई परफेक्ट बसलेली आहे. कुठेही कपडा कमी किंवा जास्त झालेला नाहीये. तर आपल्याला बाही जोडताना डबल शिलाई मारायची आहे. इथे आपली बाही जोडून तयार झाली आहे. दुसरी बाही याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची. आणि आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची. फिटिंग करताना आपल्याला ब्लाऊजला कव्हर शिलाई मारायची आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला कव्हर शिलाई करून घ्यायची. आता टाकायचं आहे फिटिंगचं माप. फिटिंग आपली 5 इंच आहे आणि मुंड्यामध्ये 7 इंच घ्यायचंय. इथे कमरेचं माप टाकून घ्यायचंय. आपली कमर 28 आहे तर 28 चौथा भाग 7 इंचवर मार्किंग करून घ्यायची. आणि आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची. इथे पहा, या पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. इथे आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने फिटिंग करायची आहे. तुम्हीही तुमच्या मुलीला या पद्धतीने नक्की ब्लाऊज शिवून बघा. तुमची मुलगी खूप खुश होईल आणि परफेक्ट बसेल. तुमची मुलगी जर लहान असेल तर माप
अंगावरून घ्या आणि त्या मापाप्रमाणे ब्लाऊज शिवा, कारण लहान असताना मुलींना ब्लाऊज आणि साडी घालायला पण खूप आवडते. माझी ही मुलगी 10 ते 11 वर्षाचीच आहे, तिच्यासाठी मी वेल्वेटचे ब्लाऊज शिवले आहेत. तर इथे आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. कसा वाटला ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.